पसंद नाही केली आता सोने साहेबांना मुकादमा पण त्यावेळी काम चालू झालं त्यावेळी मुकादमला आम्ही प्रत्येक टायमिंगला सांगितलं हे असं नाही असं आप होते पण ते आप आम्हाला दम द्यायचा आणि आवराची भाषा करायचं आणि हे काम केलं. आता ह्या पाटण तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सर्वसामान्य जनता हैराण. साखव पुलाच्या कामांना गेल्या मोठमोठ्या चिरा. ठेकेदार व अधिकाऱ्यांची मिलीभगत. नागरिकांचा आरोप. पालकमंत्री शंभूराज देसाई हे घेणार का याची दखल. मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी अनेक वेळा सूचना करूनसुद्धा अधिकारी व ठेकेदार लक्ष देत नसल्यामुळे या दोघांचे संगनमत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. यामध्ये ठेकेदाराने शेतकऱ्याच्या शेतीचेही नुकसान केले असून याच्याविषयी विचारणा केली असता शेतकऱ्यांना मात्र उडवाउडवीची उत्तरे व दमदाटी केली जात असल्याचे शेतकऱ्यांच्याकडून सांगितले जात आहे. नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आणि पाटण तालुक्यामध्ये आपण ढोकावळीमध्ये आहे कारण धक्का संगमनगर धक्कामधून जो रोड येतो इकडं डोकावळे असेल रिसवड असेल गोटणे असेल पातारपुंज या दिशेने हा रोड निघालेला असतो आणि या साईडचा खेडेगावातला रोड असल्यामुळे अधिकाऱ्यांचं थोडंसं दुर्लक्ष कमी आहे त्यामुळे ठेकेदारांची मनमानी होते. आता आपल्याबरोबर ते शेतकरी आहेत की अधिकाऱ्यांनी कसा त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्या शेतकऱ्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. बाबा काय तुम्ही काय तुमचं शेतीचं नुकसान होतं आहे का? होय. काय काय झालं नेमकं तुम्ही आम्हाला दाखवू शकता काय करायचं आहे ते काय झालं इथं तुमच्या इथं? हां शेव वड्याचं तास होतं ना ते बरोबर घेतलं नाही त्यांनी आत घेतलं वडा जाणारं तास सोडलं आणि भात शेतीतनं तास तिकुंड नेलं त्याच्यामुळे भात शेती सगळी जाणार आहे. हा जे वड्याचा जो प्रवाह आहे हा असा सर्व जायला पाहिजे होता. हा या मधल्या सर्व जायला पाहिजे. हा मात्र तो गेलाय सर्व इकडे आतमध्ये आतमध्ये गेला आणि त्याच्यामुळे तुमच्या शेतीचं नुकसान होतंय का? होय. कशा कशा पद्धतीनं तुमच्या शेतीचं नुकसान होतंय जरा दाखवाल का आम्हाला? या इकडे इकडून या. कशा पद्धतीनं तुमच्या शेतीचं नुकसान होते काय झालं या ठिकाणी काय झालं दाखवा. ही तुमची शेती सगळी शेती ही शेती दाखवा ही शेती. हा ही सगळी ही सगळी त्या कट्ट्यापासून तो बांध घातलाय तो आम्हीच घातला. बरं ही आता हे प्रवाह असा आहे या शेतीचा प्रवाह असा आतमध्ये घुसणार प्रवाह दाखवा. प्रवाह असा जायचा तो असा गेलाय असा जायचा तो असा गेलाय नीट शेतीमध्ये मोबाईल अडवला असा जाणार होता तो केला नाही त्यांनी असा केलाय मग शेतीमध्ये जातोय सगळा. म्हणजे असं म्हणजे हे जे असं आलेलं आहे ते फक्त असं तिरक तिरक झालं पाहिजे. हो तिरक गेलं पाहिजे मात्र तिरक गेलं नाही. नाही मग याबाबत तुम्ही ठेकेदारांना सूचना केली होती का? 2 महिने 9 आठवड्यानं दर दिवशी सांगत होतो ऐकला ऐकला करायचा हो करतो हो करतो येच मामा काय तुम्ही येऊ नका तुमच्या शेतीला बाद येत नाही काय नाही आणि हे म्हणतो दगड दोंडा सगळा उतरला सुकणी काढायचा तो इकडे आणून टाकला आणि तिथे ठेवला. आता तुमच्या शेतीमध्ये बरेचसे दगड मी बघतोय हे ठेकेदारांच्या मध्ये आता ह्याच्यात काय भात बीत होणार काय पट्टीत भात होईल? अहो यंदा कुठलं होते भात पण दगड दोंडा इथून काहीतरी नाचणं बिचणं करू. हे सगळं नुकसानच झालंय म्हणा सगळं नुकसान म्हणजे शेती करण्याची लेवलच नाही काय आहे यात. ठेकेदारानं तुमचं नुकसान केलंय 100% फक्त त्यांना सांगून सुद्धा त्यांनी प्रवाह आणि तुमच्या जमिनीकडे वळवला. हो सांगून म्हणतो बाबा असं करू नका असं कर साहेबाला पण सांगितलं. म्हणजे अधिकारी आलेले? हो. अधिकाऱ्यांना काय सांगितलं तुम्ही? साहेबाला होतं ना ते मापणी घ्यायला त्या साहेबाला सांगितलं म्हणतो 2 मीटर घेतलो 3 मीटर नाही घेतलो 3 मीटर पूर खायचा ते 2 मीटरमध्ये घेतलो म्हणजे कसं व्हायचं थोकडंच होतं मग तुम्ही असं करा तिडकं घ्या तर आमच्या ह्या तर बसत नाही म्हणलं तर आमच्या काटकून बसत नाही तर मग का आम्ही दुर्गुणे सांगल ते करणार असं म्हणलं म्हणलो मग हे वड्यात गेलं तर म्हणलं जायच नाही तर म्हणलं तर साहेब म्हणला माल मी आता राहिला सगळ्या कुठल्या गोष्टीतनं तर एवढं तुम्हाला तिथवड्यानं दिवाळं घालून देतो तर म्हणजे स्व तडाखा इथं बसायच्या पेक्षा ह्याच्या पाण्यातून इकडं फिरण ते म्हणलं ते पण नाही केलं म्हणजे साहेबांनी तुम्हाला खोटं बोलले म्हणजे. हो
साहेबांनी तुमचं ऐकलं नाही नाही मग आता तुमचं नुकसान होतं. शेतकऱ्यांना त्यावेळी गोडगोड बोलून तुमच्या बरोबर पासून काम करून घेतलं का? गोड बोलून घेतलं काम म्हणून मला विश्वास नव्हता की हे करणार नाही म्हणून रस्ता ह्यो विकून भांडणं काढलेला. दोन दिवस बंद केला आम्ही, मावऱ्या टाकलेत, रस्ता बंद केला. मग त्याने आणि हात जोडायला लागलेत, आम्ही देतो करून म्हणून ते नाही दिले करून. मग तुमची फसवणूक केली? हा फसवणूक केली. फसवणूक साहेबांना मुकादमा, फसवणूक. हा मग बाकी कोणी नाही, हे दोघच मुकादम कायम आणि साहेब याचा 18-15 दिवसात एवढंच. आता ह्या दगडी बघा सगळं गट होतं. 4 दिवस माणसं लावलं गडी बसा बसा आणि हे काल आवरून टाकलं आम्ही हो बाण. का तर पेढ दगडी ठेवून काय करणार? नुकसान तुमचं झालं, उलट तुम्हाला काही लोक मजुरीने करून हे काम करून घ्यायला लागले. हो मजुरीने केली तुम्ही. काय परिस्थिती झाली? परिस्थिती झाली म्हणजे ज्यावेळी इथं काम चालू केलं त्यावेळी मुकादमाला मी 3-4 वेळा सांगितलं की मोहरी पूल बांधताय ते ब्रिज चुकीचं आहे. माणूस होता तो आलेला, तर त्याला मी बोललो की माझी नुकसानी झाली, तुम्ही काम करू नका, त्यानं जबाबदारी. तो पण आता माझा कॉल उचलत नाही. तरी ते रावसाहेब आपले पाटणचे, त्यांनी जबाबदारी घेतलेली. ते आता माझे पवारसाहेब आहेत म्हणून ते, तर ते तर आता माझा कॉलच उचलत नाहीत. नंतर इथे आपला ब्रिज बांधलाय त्यांनी, तो ब्रिज पडलाय, पडल्यानंतर तिथे मेन कंपनीचा. आज तुम्ही या ठिकाणी डोकावडली रहिवासी आहे, डोकावडल्या या मोहऱ्यांची परिस्थिती आम्ही बघतोय, अतिशय बिकट परिस्थिती आहे. काय ह्या पावसामध्ये टिकतील अशा मोहऱ्या तुम्हाला कळते? तुम्ही यावर जन्म झालेला आहे तुमच्या या ठिकाणी, तुम्ही ऊन वारा पाऊस या ठिकाणचं बघितलेलं आहे, काय वाटतं ही परिस्थिती? तुम्ही साहेब बोलताय ते बरोबर आहे, पण त्यावेळी काम चालू झालं त्यावेळी मुकादमला आम्ही प्रत्येक टायमिंगला सांगितलेलं हे असं नाही असं आप्प होते, पण ते आप्पा आम्हाला दम द्यायचा आणि आवरावीची भाषा करायचा आणि हे काम केलं. आता ह्या कामाला जर हात लावलं ना तरी पण ते बांधकाम कोसळते, हे बेगा गेलेत आहे साईडला. मला वाटत नाही की ह्या म्हणजे 6 महिन्यामध्ये हे पूल राहू शकतात. म्हणजे तुम्ही जर ज्यावेळी सूचना द्यायला जायचा ठेकेदार तुम्हाला उलट उत्तर द्यायचे? हा ते ठेकेदार बोलायचं की PW कडे जावा, PW कुठनं काम आलेलं आहे तुम्हाला, जिमनी तुमच्या गेलं तर आम्हाला सांगताय का, असं उलट सुलट आम्हाला भाषा करायचा. म्हणजे एकंदर ज्यांच्यासाठी हे रस्ते बांधकाम झालं त्यांनाच आदिरावीची भाषा वापरली जाते होती का? हो. त्याच्यामुळे तुम्ही नंतर त्यावर तक्रार केली का कोणा? तक्रार केली म्हणजे मी ते मी वैयक्तिक स्वतः 4-5 वेळा त्याची त्याच्याने माझी भांडणं झाली, पण तो असं म्हणजे टेपला टेपीच करायला लागला. माझं स्वतःच एवढं लुस्कान होऊन सुद्धा त्याने लक्ष दिलं नाही. अधिकारी काय याच्याकडे लक्ष देते? अधिकारी पण लक्ष देत नाहीत. शेतकऱ्याचे नुकसान व निकृष्ट दर्जाची चालू असलेल्या या कामांना आळा घालून ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कोण कारवाई करणार, की त्यांचा मनमानी कारभार असाच चालू राहून जनतेच्या पैशाची लूट होत राहणार, हे बघणं जास्त गरजेचं आहे. अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने.